स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। ज्यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात घेऊन भळायला लावावी त्या राजमाता, राष्ट्रमाता, वीरमातांची जाऊ आवस आहे। अहो हो, एक माता फक्त माया नसून ते शूर ही असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ। राजमाता जिजाऊ अहो त्या गुलामगिरीच्या काळात हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवरायांना घडवले ते राजमाता जिजाऊ। जगदंब जगदंब ना चिंता ना भीती ज्याच्या मनी शिव छत्रपती। नमस्कार, माझे नाव स्नेहा तानाजी पाटील। आज मी आपल्या समोर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माझे मनोगत सांगण्यास प्रयत्न आहे। प्रतिप्रजेंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्रायाजी। मुजरा शिवाजी राजांना, मुजरा शिवाजी राजांना त्या रयतेच्या राजाला, त्या स्वराज्य संस्थापकाला ज्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथंग आहे सागरा समाजाचं छत्र आहे आबा समा, जो त्या सूर्याची शान मराठी मावळ्याच्या मनातील धगधगता स्वाभिमान आणि ज्याचं काहीच म्हणजे सह्याद्री, ज्याला ते शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवकऱ्यांमध्ये ज्याचं पहिलं स्थान। हो त्या गुलामगिरीच्या काळात एकूण 14 मिनी कडाडल्या, तिच्याच उदरी शिवराय नावाची झंझावर जन्मली, पुढे छत्रपती होऊन शिवराय स्वराज्याचे पालनहार झाले। शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊ जे होते, म्हणून म्हणते थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधीच फिटणार नाही, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधीच फिटणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, जिजाऊ नाव तुमचे मिटणार नाही। अशा वीर मातीने घडवलेला पुत्र कसा असेल, कसा असेल तो पुत्र, कसे असतील ते राजे, कसे असेल ते राज्य, कसे असेल ते स्वराज्य। शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे मनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचं शौर्य, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे तलवारची धार, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेल, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंची मुद्रा आणि शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार। तुझ्या भवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्या काळची मावळे एकनिष्ठ होते हो, पण आताच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे। अहो शिवाजी महाराजांनी निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले, पण आताच्या मावळ्यांनी त्यांचा काय आदर्श घेतला आहे। हो आजकालची बहुतांश पिढी 31 रात्री गडकोट केल्याची पाहिजे, तशी जाऊन जर का डर्टी मनाने पार्टी करत असेल ना, तर कशी राहतील त्यांची गर्टी सुरक्षित, सांगा ना कशी राहतील त्यांची गर्टी सुरक्षित। अहो 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव यशाची, 2000 जणांवर एकटा मात करतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा घेऊन येतो त्याचं नाव संताजी, अहो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस सोडून आणतो त्याचं नाव धनाजी, अरे गड्या वाघाचा मुडदा हुबा पाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो ना त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी। अहो ताकद तर सगळ्यांच्या समान घडत होती, हो ताकद तर सगळ्यांच्या समान घडत होती, पण स्वराज्य स्थापनेची चमक फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती। शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले, अनेक लढाया जिंकल्या, म्हणून ते युप्रित झाले असे नाही, तर शिवरायांनी या देशात सरंजामशाहीवर पहिली टोप डागली। आता सरंजामशाही म्हणजे नेमकं काय, तर सरंजामशाही म्हणजे तो क्रूर, त्या क्रूर काळात अत्याचारचा डोंगर स्त्रियांना ओरबडायचा, महाल प्रजा कोणाच्या गडगडीत नव्हती, माणसं मुलांची गाढवं होती, आणि अशा क्रूर काळात महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। पण आपण त्यांचं नाव कुठे दिलो, सांगा ना आपण त्यांचं नाव कुठे दिलं, भिड्यांच्या बंडलांना, किसी करड्यांच्या पाकिटांना। अहो एक कवी फार सुंदर शब्दात सांगतो, महाराष्ट्राच्या अस्मितेचं नाव म्हणजे शिवाजीराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांचं नाव आज भिड्यांच्या बंडलांना देण्यात येत आहे। पतंतांना विरोध करायचा तरी कसा, ते भिड्याविके आहेत ना, पण जे पक्के विरोध करणारे असतात तेच तर खरे भिड्याविके असतात, हीच तर मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। अहो अहो त्या गुलामगिरीच्या काळात या महाराष्ट्राकडे बघू सुद्धा वाटत नव्हतं, आणि आज देखील या महाराष्ट्राकडे बघू सुद्धा वाटत नाही असं वाटतं या महाराष्ट्राकडे बघितल्यावर। त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, माझ्या मनातून काळजातून अंत कर्णातून महाराजांना सक्त घालावी, म्हणावं बोलावं विचारावं की राज राज कशी पकडली हो, ही एवढी बलाटी तलवार। अहो हो तुमचा हातचा मावा सदा स्वतःच्या हातात चहाचा कप पकडता नाही, त्याचे हात कसे दटलट कापतात, बघा राज महाराष्ट्र परिस्थिती काय झाली। राज तुम्ही राज्यवेळे स्वराज्यवेळे होता तो, तुमचा आजचा मावळा कशी पाण्याची तहान बियर पिऊन घालवतो, बघा राज महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली। राज हो तुमचा आजचा मावळा 31 डिसेंबरला कसा नशेत जिंकतोय, बघा राज महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली। राज कशी सांभाळ हो, ही एवढी मोठी प्रजा मात जिजाऊंच्या, अहो तुमचा आजचा मावळा कसा म्हणतोय,
आम्ही दोन आमचे होतोय चौकोन चौकोनातील जातायत दोन तुरुरलेल्या ना आधार पण बघा राजा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. अहो जसे संस्कारची जाऊन शिवरायांवर केले तसे संस्कार आमची माया आम्हावर करत नाही. अहो साधं टेन्शन जरी आलं ना तर करत मध्ये बायकोने छळलं की करत मध्ये नवऱ्याने त्रास दिला करात मत्या पेपर आवड गेला करात मत्या अरे साधं कर्ज जरी वाढलं ना ते करात मत्या अरे नेमकं झालंय काय रे आत्महत्या करायला. अरे महाराजांवर पण आणि संकट आलीत मग त्यांनी केली का आत्महत्या. राज काय कपाळ हात लावून बसले नाहीत कोणालाही द्वेष देत बसले नाहीत रडत बसले नाहीत तर राजांनी प्रत्येक संकटातून मार्ग काढला वाटा शोधल्या प्रत्येक संकटातून ते शिकले म्हणून तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करताय. अहो राजांचा जेवढा आदर्श घेईल तेवढं कमीच आहे. अहो पूर्वीच्या काही नाचगाणी प्रत्येक दरबाराची शोभा असायची पण माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही. तो माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक परस्त्रीला माता भगिनी समान दर्जा दिला गेला. म्हणून म्हणते इतिहासाच्या पानावर रयतीच्या मनावर आणि या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती. नेहमी मी इतकंच सांगत आले आणि आज देखील मी इतकंच सांगेन शिवरायांचं नाव जरी हातावर करायचं असेल ना तर त्या हाताला कोणतंही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. शिवरायांचं लॉकेट जरी गायब घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या. शिवरायांच्या अंगठ्या जरी बोटात घालायच्या असतील तर ती बोट कोणालाही द्वेष करण्यासाठी वापरली जाणार नाही याची काळजी घ्या. शिवरायांचा शर्ट जरी अंगात घालायचा असेल तर तो शर्ट घालून आपण कोणत्याही अनैतिक ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्वाचं आणि लक्ष देऊन ऐका शिवरायांचं नाव जरी तोंडात घालायचं असेल तोंडात घ्यायचं असेल ना तर तोंडात कोणताही व्यसनी पदार्थ असणार नाही याची काळजी घ्या. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते रयतेच्या पायी तू जन्मभर जिजला रयतेच्या पायी तू जन्मभर जिजला दररक्षणाच्या दयाच्या तू गडकोटी बसला मानवतेच्या दयापुढे तो काळी जिजला आणि असा एक शिवसूर्य रायगडी निजला रायगडी निजला. मी माझी सोमत घोषणा करू इच्छिते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. जाता जाता एवढंच सांगू इच्छिते जाता जाता एवढंच सांगू इच्छिते कोण प्रेम पुजारी तर कोण देवभक्त कोण प्रेम पुजारी तर कोण देवभक्त आपण जर हटके आई बापाचं रक्त ओनली शिवभक्त ओनली शिवभक्त. धन्यवाद.